नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग सहावा दैनिक जागरणच्या कार्यालयात क्राईम विभागाच्या वार्ताहराला स्क्रीनवर अचानक व्हॉइस मेसेज आल्यासारखं दिसलं त्यांनी इयरफोन लावला मेसेज ओपन केला पाच मिनटाच्या त्या मेसेजमध्ये खूपच मोठ्या बातमीचा घबाड मिळाल्याच्या आनंदात त्यांनी लगेच कॉपी लिहायलाच सुरुवात केली मिळालेल्या संक्षिप्त माहितीच्या आधारे त्यांनी सविस्तरपणे विश्लेषण करून कॉपी तयार केली आणि मुख्य संपादकांच्या पुढे ठेवली संपादक दादासाहेबांनी ती बातमी दोन वेळा वाचली आणि विचारलं आपल्या बातमीचा सोर्स काय वार्ताहरानं आलेला व्हॉइस मेसेज त्यांना ऐकवला दादासाहेबांनी तो पुन्हा पुन्हा ऐकला नंतर त्यांनी मनाशी निश्चय करत सरळ राज्याचे गृहमंत्री श्री पाटील यांना फोन केला फोन मंत्र्यांच्या पिएने घेतला हॅलो मी दैनिक जागरणचा संपादक दादासाहेब कारखानीच बोलतो आहे मला पाटील साहेबांशी बोलायचं आहे कॅन आय स्पीक विथ हिम दादासाहेबांनी विचारलं मी त्यांचा पी ए बोलतो आहे काही काम असेल तर मला सांगितलं तरी चालेल ना दादासाहेब नाही काम जरा नाजूक आहे मला त्यांच्याशीच बोलावं लागेल एक मिनिट मी जोडून देतो पी ए म्हणाला आणि इंटरकॉमवरनं त्यांनी फोन मंत्री महोदय यांना जोडून दिला हॅलो दादासाहेब कारखानेच बोलतो साहेब नमस्कार अरे नमस्कार नमस्कार दादासाहेब नमस्कार कशी काय आज आमची आठवण काढली मोकळेपणानं हसत मंत्री महोदयाने विचारलं नाशिक कारागृहातली एक वाईट बातमी आहे पाटील साहेब ती उद्याच्या पेपरमध्ये येण्यापूर्वी म्हटलं तुमच्या कानावर घातली म्हणून फोन केला दादासाहेब असं म्हणाले आणि मंत्री महोदय कान टवकारून ऐकायला लागले दादासाहेबांनी बातमीचा संपूर्ण आशय सांगितला ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी आली हे सुद्धा सांगितलं पाटील गंभीर आवाजात म्हणाले दादासाहेब तुम्ही मला आधीच कळवलं याबद्दल तुमचे आभार कसे मानू काय कळणार आता एकच विनंती करतो फक्त एक दिवस थांबा उद्याच्या पेपरात काय देऊ नका हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला पाटील साहेब मी थांबवू शकतो पण इतर पेपरवाल्यांचं काय कसं एवढी मोठी बातमी आणि ती जागरणमध्ये नाही असं म्हटल्यावर लोकांना काय वाटेल नाही का आधीच तुमचे विरोधक जागरण म्हणजे सत्ताधाऱ्यांचा हितचिंतक असं बोंबलतात दादासाहेबांनी आपली बाजू मांडली हे बघा दादासाहेब तुम्ही जशी माझ्याजवळची माणसं आहे ना तसं तिथल्या सर्व स्थानिक पत्रकारांमध्ये माझी जवळची माणसं आहेत त्यांना जर ही बातमी मिळाली असती तर त्यांनी मला लगेच सावध केलं असतं कृपा करा आजचे दिवस थांबा तुम्ही पण तुमच्या सगळ्या स्नेही पत्रकारांना पण थांबवा तुमचा तेवढा वट आहे दादासाहेब ठीक आहे तुमच्या शब्दाबाहेर मी नाही दादासाहेब म्हणाले फोनकडं झाला दादासाहेबांनी क्षणभर विचार केला आणि बातमी डाटा ऑपरेटिंग विभागाकडनं मागे मागून घेतली इकडे गृहमंत्र्यांनी लगेच हालचाल चालू केली गृहसचिवांशी संदर्भात सखोल चर्चा करून काही निवडक अधिकाऱ्यांसकट मंत्री महोदयांची गाडी त्याच दिवशी नाशिकच्या कारागृहाकडे रवाना झाली संध्याकाळी पाच वाजता मंत्री महोदय आणि गृहसचिवांचा ताफा जेलच्या आवारात अचानक शिरल्यामुळे जेलर आयनोर सकट सगळ्या तुरुंगाधिकाऱ्यांची धांदल उडाली एकेक -एक अधिकाऱ्यानं तुरुंगातला भटारखाना गोदामातलं धान्य साहित्य अनुदान आणि खर्च हे सगळं तपासायला सुरुवात केली एक काही अधिकाऱ्यांनी एकेका कैद्याची स्वतंत्र मुलाखत घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली अनेक व्यवहारातून लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचं अधिकाऱ्यांच्या समोर आलं त्यात प्रामुख्याने जेलर साहेब तुरुंग अधीक्षक क्षीरसागर आणि काही कर्मचाऱ्यांचा उघड सहभाग असल्याचं दिसून आलं तसंच कैद्यांच्या तोंडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही हिंसक घटनांना अप्रत्यक्षरित्या जेलर आणि अधीक्षक जबाबदार असल्याचं निदर्शनाला आलं सगळी चौकशी संपवून मंत्री महोदय आणि गृहसचिवांचा ताफा आला तसा कुठलाही गाजावाजा न करता मुंबईला निघून गेला रात्रीतून सचिवालयातनं सूत्र हल्ली चंद्रपूरचे जेलर डिसोजा यांची बदली नागपूरला करण्यात आली नागपूरच्या राणे मॅडमची बदली नाशिकला आणि नाशिकचे आयनोर चंद्रपूरला बदलून जायचे आदेश निघाले नाशिकच्या अधीक्षकांना सस्पेंड करण्यात आलं दुसऱ्या दिवशी हे आदेश जारी झाल्यानंतर मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही माहिती माध्यमांना आपल्या पद्धतीनं दिली दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्रातली ही लहानशी बातमी सगळ्या वृत्तपत्रात बघून दादासाहेब गालातल्या गालात हसले आठ दिवसानंतर जगूला रुग्णालयातून सोडण्यात आलं सबंध तुरुंगाचं वातावरण खूपच बदलून गेल्याचं त्याला जाणवलं इतर कैद्यांच्या वागण्यात त्याच्याबद्दल आदर निर्माण झालेला त्याला दिसत होता आपण केलेल्या धाडसाचं चीज झालं या भावनेनं जगू सुखावला संध्याकाळी नवीन जेलर राणे मॅडमच्या पुढे सगळ्या कैद्यांची परेड घेण्यात आली परेडनंतर राणेंचं कैद्यांपुढे छोटंसं भाषण झालं आणि सगळे कैदी आपापल्या बराकीत गेले बारा नंबर बाराकीतल्या कैद्यांची तोंडं पार उतरलेली बघून जगू मनातल्या मनात हसला यांचाही बंदोबस्त आता कसा करायचा या विचारात तो बाराकीत फेऱ्या मारायला लागला थोड्या वेळानं वॉर्डन जगूला जेलर मॅडमनी बोलावल्याचं सांगत आला गार्डनं दार खोलून दिलं जगू वॉर्डनबरोबर मॅडमच्या कक्षात शिरला राणे मॅडमनी जगन्नाथला नखशिखांत निहाळत विचारलं येस मिस्टर पाळंदे आता प्रकृती कशी आहे कालच टाके काढलेत मॅडम हाताचं प्लॅस्टर अजून आठ दिवस ठेवणार म्हणाले डॉक्टर मिस्टर जगन्नाथ पाळंदे तुझी पूर्ण हिस्ट्री पाहिली मी तू सुशिक्षित आहेस चांगल्या घराण्यातला आहेस तुझ्या आधीच्या तुरुंगातला रिपोर्ट चांगला आहे मग तुझ्यावर एकदम सहा कैले कैद्यांनी हल्ला करायचं कारण तो जेलर साहेबांचा प्लॅन होता मॅडम त्यांनी मुद्दा मला बावीस नंबरमधनं बारा नंबरमध्ये टाकलं का बर? बरं मी निकृष्ट जेवणाबद्दल तक्रार केली म्हणून तू एकट्यानंच नाही सगळ्या कैद्यांनी कुत्र्यासारखा आवाज काढत जेवणावर बहिष्कार घातला असं मला कळालं आहे हां पण सुरुवात मी केली होती ना मॅडम काय आधी काय राजकारणात होतास का काय राणेंनी खोचकपणे विचारलं हो ना मॅडम त्याच्यामुळे तर ही वेळ आली माझ्यावर आणि तरीही तुझी सवय गेली नाही म्हणायची मॅडम राजकारण किंवा समाजकारण करण्याची सवय नसते दुसऱ्यांवर अन्याय करणं जसा गुन्हा आहे तसा तो निमूटपणे सहन करणं हा सुद्धा गुन्हा आहे असं मला वाटतं पण तुझे हात गृहमंत्र्यांपर्यंत कसे काय पोचले राणेंनी हा ठोक सवाल केला तसा जगू क्षणभर गोंधळला मॅडम गृहमंत्री कोण आहेत ते कसे आहेत हे सुद्धा मला माहिती नाही आहे पण मी माझ्या परीनं जे काही केलं त्याचा चांगला परिणाम झाला एवढं मला मात्र दिसतंय असं म्हणत जगून सुरुवातीपासून त्या अगदी व्हॉइस मेसेज दैनिकाला पाठवण्यापर्यंतची सगळी घटना सांगितली बरं मग तुला त्या सहा कैद्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवायचा आहे त्यातनं काय निष्पन्न होणार मॅडम कदाचित त्यांच्या शिक्षेत वाढ होईल आणि त्यांना तेच हवं असेल तर कसं आहे ना मॅडम अशा लोकांना बाहेर अनेक शत्रू निर्माण झालेले असतात म्हणून त्यांना बाहेरपेक्षा तुरुंगात जास्त सुरक्षित वाटतं ना मॅडम हो आय सी राणे हसत म्हणाले आणि त्यांनी इंटरकॉम फोन लावला हां हॅलो लिसन बारा बऱ्याक नंबर बारामधल्या सहाही कायद्यांना सहा, सहा वेगवेगळ्या बाराकीत टाका हां आजच हो हो गार्ड्सना सांगा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा मला त्यांच्या फाईल्स बघायच्या आहेत ओके मिस्टर पाळंदे तुम्ही जाऊ शकता राणे म्हणाला तसा जगानात जायला निघाला तेवढ्यात मॅडम म्हणाल्या व्हेरी व्हेरी थँक्स आहे मिस्टर पाळंदे फॉर व्हॉट मॅडम जगूनी आश्चर्यानं विचारलं तुला नाही कळायचं अरे ते राणे मॅडम त्याच्याकडे पाहात हसत म्हणाल्या राणे आल्यानंतर तुरुंगाचा कायापालट झाला जेवणाचा दर्जा चांगला झालाच चा पण त्याबरोबर कैद्यांसाठी दर पंधरा दिवसांनी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायला लागले वेगवेगळ्या स्पर्धा वे व्हायला लागल्या एक दिवस जगन्नाथला राणे मॅडमनी त्यांच्या खाजगी कामासाठी बंगल्यावर बोलवून घेतलं हॉलमध्ये गेला तर एका बाजूला काचेच्या कपाटात अनेक पुस्तकं मांडलेली त्यांनी बघितली मॅडम आतमध्ये होत्या जगन्नाथ कपाटातली पुस्तकं बघत राहिला थोड्याच वेळात राणेंचा बारा वर्षांचा मुलगा एका रूममधनं हॉलमध्ये आला जगन्नाथला हॉलमध्ये बघता तो ओरडला हे हुआ यू वॉट यू वॉन्ट मॅडम हॅज कॉल्ड मी जगन्नाथ म्हणाला मामा समन हॅज केम टू सी यू मुलगा किचनकडे वळून मोठ्यानं म्हणाला तशा राणे मॅडम हॉलमध्ये आल्या अरे जगू तू कधी आलास बैस ना उभा का नाही आत्ताच आलो मॅडम गायकवाड सरांनी पाठवलं अरे बैस हे घर आहे तुरुंग नाही असं म्हणत मॅडम पुन्हा किचनमध्ये गेले जगू पुन्हा कपाटातल्या पुस्तकांची टायटल वाचत राहिला थोड्याच वेळात मॅडम स्वतः चहा घेऊन हॉलमध्ये आल्या तेव्हा जगूला उशाळल्यासारखं वाटलं हो मॅडम तुम्ही कशाला त्रास घेतलात घे रे त्रास कसला घरी स्वयंपाकसुद्धा मीच करते मॅडम म्हटले आणि त्यांनी मोठ्याने आवाज दिला शेखर तोच बाजूच्या बेडरूममधनं एक मध्यम वयाचे ग्रहस्थ हॉलमध्ये आले माय हजबंड असं म्हणत मॅडमनी जगोशी त्यांच्याशी ओळख करून दिली जगूने त्यांना नमस्कार केला शेखर हा जगन्नाथ मी तुला सांगितलं होतं ना तो हा आओ ग्लायथ मीथ यू मॅन असं म्हणत मिस्टर राणेने जगोशी हस्तांदोलन केलं जगूला काही न कळल्यामुळे तो भांबवून गेला अरे यांना तुला भेटायचं होतं दोन तीन वेळा यांनी मला सांगितलं पण मी विसरले आज मुद्दाम आठवणीने तुला बोलवून घेतलं व्हेरी 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 थँक्स बेटर अरे तुझ्यामुळे आमचा वनवास संपला नाही तर अजून किती उन्हाळे नागपुरातले सहन करावे लागले असते सांगता येत नाही फार मोठं काम केलं तू मिस्टर राणे खुश होत म्हणाले अहो सर मी नाही काही केलं हा योगायोग झाला इतकंच ठीक आहे पण योगायोग घडायलासुद्धा कारण लागतं आणि त्याचं श्रेय तुलाच देणार आम्ही मम्मा हेच का ते अंकल हातातल्या पुस्तकातनं जगूकडे बघत त्यांचा बारा वर्षाचा मुलगा म्हणाला हो बेटा हेच ते जगू अंकल ग्रेट अंकल ग्लाट यू मीट यू असं म्हणत मुलानंही जगूशी हात मिळवले अंकल तुम्हाला वाचायची आवड आहे का रे इस... असं विचार का विचारतो आहेस मॅडमने सनीला विचारलं नाही मगापासनं अंकल सगळी पुस्तकं बघत होते अरे मग बाहेरून काय बघतो आहेस उघडून बघ कुठला हवं आहे थेक हे पुस्तक तुला मिस्टर राणे उठले कपाट उघडत म्हणाले आणि येऊन घेऊन जात जरे कधीही कुठलंही पुस्तक मॅडमसुद्धा म्हणाल्या जगूनं चाचरत विचारलं जे पॉ सार्थ्र मिळेल सार्थ्र मिस्टर राणे मॅडमकडे बघत आश्चर्यानं म्हणाले नाही मी वाचून परत आणून देईन अरे सार्थ्रच काय आपल्याकडे हे गेल खामो मार्चपासून टॉलस्टॉयपर्यंत फार मोठा खजिना आहे असं म्हणत मिस्टर राणेने सार्थबरोबर अजून दोन तीन पुस्तकं जगूच्या हातात दिली तो कोणाची तरी नजर चुकून थुरंगात आलेला दिसतो आहेस मिस्टर राणे म्हणाले हो तो न तो जजची नजर चुकून आला आहे मॅडम हसत हसत म्हणाले त्यानंतर जगूला काय पुस्तकांचा खजिनाच मिळाला मिस्टर राणेसुद्धा जगूवर खूप खुश होते वाचलेल्या ग्रंथांवर राणे दोन दोन तास जगूशी चर्चा करण्यात रमायचे राणे मॅडमनीसुद्धा जगूला काही सवलती दिल्या त्यामुळे जगूचे दिवस मजेत चालले होते गांधीवाद मार्क्स काही पाश्चात्य तत्त्ववेत्यांची तत्त्व भारतीय अध्यात्मासारख्या अभ्यासाने आणि तुरुंगातल्या अनेक प्रकारच्या प्रवृत्तीच्या माणसांच्या सानिध्याने जगूचं व्यक्तिमत्वच घडत होतं हा काळ जणू त्याच्या अध्ययन आणि संशोधनाचा झाला होता, संशोधना होता। बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क होत नसला तरी मिस्टर राणे सरांच्या प्रसन्न सानिध्यात त्याला राजकारण समाजकारण आणि प्रसंगी अध्यात्मासारख्या विषयांवर चर्चा अभ्यास करता येत होता दोघात वाद रंगत असत तुरुंगातही जगन्नाथ नेता नसला तरी सगळ्यांचा आवडता झाला आणि एक दिवस वॉर्डन अचानक जगूला कोणीतरी भेटायला आलंय हे सांगत जगूला व्हिजिट कक्षात घेऊन गेला पलीकडे विशालला बघता जगूला धक्का बसला विशाल आता बराच प्रौढ दिसत होता हा अचानक माझा पत्ता शोधत का आला असेल म्हणून मनात अनेक शंका दाटून गेल्या जगूच्या विशाल जगूनं आवाज दिला तसा विशाल भानावर येऊन क्षणभर जगूकडे एकटक बघत राहिलास अरे असं काय बघतो आहेस ओळखलं नाहीस का मला जगुद अरे तुझा पत्तासुद्धा तू तु कळवू नयेस ना इतरांना नाही पण तू मला आणि अनिताला सुद्धा हद्दपार करून टाकलंस का रे डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंना पुसत विशाल म्हणाला दे रे पण तू अचानक कसा आला जगुद काल आई असं म्हणत विशालला हुंदका दाटूनच आला जगू क्षणभर काहीही न बोलता भकास नजरेनं भिंतीकडं बघत राहिला कालच सगळं आटोपलं तुला कळावं म्हणून तुझा पत्ता शोधत आलो दादानी पाठवलं जगून भरल्या आवाजात विचारलं क्षणभर विशाल काहीच बोलला नाही म्हणून जगून पुन्हा विचारलं भैया किंवा शशीनंही नाही अरे तुझा पत्ता आहे का त्यांना माहिती का मग तू क्षा शोधलास तू जसा शोधलास तसा त्यांना पत्ता शोधण्याची गरज नाही वाटली जाऊ दे पुढच्या शुक्रवारी तेरावाही येणार ना तू आता काय करू येऊन अंत्यदर्शन सुद्धा नशिबात नव्हतं म्हणायचं अरे पण शेवटी आई होत्या त्या निदान शेवटच्या प्रसंगांना तरी हजर राहा म्हणूनच मी येणार नाही विशाल क आईच्या आत्म्याला मृत्यूनंतर तरी शांती मिळावी हीच इच्छा अरे काय एवढं मानाला लावून घेतलंयस तू त्यासुधे तुझं कसं काय चाललंय काय आहे आमची अनिता ताई जगूनं विषय बदलत विचारलं आम्ही ठीक होत आणि तू काय तू खूप प्रौढ दिसायला लागलास की रे जगून चेष्टेच्या सुरात सांगितलं मग एका मुलाचा बाप झालो आहे तसा दिसणारच ना वा अभिनंदन पण तुझ्यासारखं ते भित्र आहे का अनितासारखं डेरिंग बाजार आहे अरे अजून खूप लहान आहे कसं करणार तुझ्यासारखं हट्टी नसू दे म्हणजे झालं विशाल असं म्हणाला आणि जगू मोठ्यांदा हसला त्याचं ते हसणं म्हणजे अंतःकरणात दडलेल्या दुःखावर कष्टानं पांघरुण घालण्यासारखं विशालला वाटलं बेटीची वेळ संपल्यानंतर विशाल जाता जाता म्हणाला मागच्या महिन्यात सरलाचं लग्न झालं हो का छान झालं जगू तटस्थपणे म्हणाला तसा विशाल त्याच्या या वृक्ष प्रतिक्रियेनं क्षणभर गप्पा बसला दोन वर्ष टोलवलं तिने शेवटी आई वडील आणि नातेवाईकांच्या दबावापुढे हारली ती बिचारी यावर जगू काहीच बोलला नाही शेवटी दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला खुर्च्या केनिंगच्या कामावर असलेल्या कैद्यांचा सुपरवायझर म्हणून आता जगन्नाची नेमणूक करण्यात आली त्यामुळे अनेक कैद्यांचा अगदी जवळून परिचय होत होता त्यातल्या एका वृद्ध कैद्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली सक्तमजुरीची शिक्षा झाली होती त्याची नजर अधू असल्यामुळे त्याच्या कामात चुकावायला लागल्या जगन्नाथनं त्याच्या मजुरीचे पैसे आणि त्यात स्वतःच्या पगाराचे पैसे टाकून त्याचे डोळे तपासून चष्मा बनवण्यासाठी तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले म्हाताऱ्याला चष्मा मिळाला तो जगूवर जाम खुश झाला अशा प्रकारची अनेक लहान मोठी कामं गेल्या तीन चार वर्षांपासून जगू करत आला त्यामुळे तो अप्रत्यक्षपणे कैद्यांचा नेता म्हणून ओळखला जाय लागला मात्र काही गुंडांना त्याचं वर्चस्व मनातनं खटकत होतं पण राणे मॅडमच्या कडक शिस्तीमुळे त्यांचं काही चालत नव्हतं एकदा रात्री दीड दोनच्या सुमाराला एकोणतीस नंबरच्या बराकीत मोठा गोंधळ चाललेला ऐकून सगळे कैदी जागे झाले गार्डच्या शिट्ट्यांपाठोपाठ ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आए येत होता काय झालं असावं हा प्रश्न सगळ्याच कैद्यांना पडला पण सकाळ होईपर्यंत काहीही कळू शकलं नाही दुसऱ्या दिवशी जगोला बातमी समजली की बराकीतल्या एकाचा चौघांनी मिळून खून केला कारण काय कळू शकलं नाही दुपारच्या जेवणाच्या वेळी एक तरुण कैदी जगूजवळ आला तो अतिशय भेदरलेला होता रडवेल्या स्वरात तो जगूला म्हणाला दादा दादा तुमच्या पाया पडतो मला एकोणतीस नंबरच्या बाराकीतनं बाहेर काढा दुसरीकडं कुठं बी ठेवा साहेब तुमचं ऐकतील म्हणून तुमच्याकडं आलो नाही म्हणून नका ना दादा अरे पण तिथे नेमकं झालं काय ते मला पण मारून टाकतील दादा मी सगळं बघितलं ना प्रत्यक्ष ते सगळे मिळून मला खलास करतील मला वाचवा दादा तो तरुण कैदी अगदी गायावाया करत म्हणाला अरे पण तुझा त्यांच्याशी संबंध काय नाही काय नाही हो सहा महिन्यापूर्वी मी आलो मी त्यांना वळखत पण नव्हतो बरं ज्याला मारलं त्याचा तुझा थे, काही संबंध थे? त्यो अगोदरपासून त्यांच्यात थे थे? राहत होता थे ना मग त्यांची आता आपापसात काही भांडण होतं नाही हो नाही काल संध्याकाळपर्यंत तरी मला तसं काही वाटलं नाही डोकं फिरलेली माणसं आहेत दादा ती मला तिथनं हलवाल सांगो ठीक आहे मी बोलतो गायकवाड साहेबांशी लय उपकार होतीन दादा लय उपकार होतीन आजच सांगा नाही तर आज रात्रीतून माझं काही खरं नाही बघा अरे पण तुला का मारतील ते तू काय केलं आहेस त्यांचं हो मी लय मोठ्याने घाबरून वरडलो ना दादा म्हणून तर सगळ्यांना कळलं ना तरुण कैदी भेदरलेल्या नजरेनं बघत सांगत होता जगूना त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जेल सुप्रिटेंडंटनं सांगितलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी वॉर्डन त्या तरुण कैद्याला घेऊन बऱ्याक नंबर बारा पुढे हजर झाला जगूदा याला तुमच्या बाराकीत शिफ्ट केलं बरं का गायकवाड साहेबांनी असं म्हणत त्या तरुण कैद्याला जगूच्याच बाराकेत डांबला तरुण कैद्यानं आले आल्या जगूचे पायच धरले दादा लय उपकार झाले भर विसरणार नाही दादा लय उपकार झाले हो सदगतीत होऊन तो जगूला म्हणाला बाराकीतले बाकीचे कैदी मात्र त्याच्याकडे संशयानं बघत होते जगूदा लक्षात ठेव खुनाची केस आहे त्यात हा साक्षीदार आहे आपल्या बाराकीत नको हे बाला याला दुसरीकडं ठेवा म्हणा एक कैदी न राहून म्हणाला खरे हा म्हणतोय ते उघाड्वास केला झंझट नको भाऊ आपल्या दुसरा त्याची री ओढत म्हणाला आईला रात्री एकमेकाचे मारत्यात आणि थोडं बेनस लगे मुडदा पाडते ते थांबा रे थांबा आधी त्याची मनस्थिती लक्षात घ्या ना असं म्हणून जगूनी त्याला प्रश्न केला काय रे नाव काय तुझं मी सोपान रघुनाथ पवार गाव कुठलं बिजोरसे कुठं आलं आहे गाव धुळे जिल्ह्यात आहे गुजरात बॉर्डरवर तुला शिक्षा कशामुळे झाली माझ्या शेतात गांजा झापडला तुझा व्यवसाय काय होता गांज्या तस्करी नाही दादा शेती करतो मी वीस एकर बाग ते माझी कुठून दुर्बुद्धी झाली आणि गांज्या प्यारला थोडा ओसात हो कुणीतरी पेन मारली सापडलो पोलिसांच्या धाडीत किती वर्षाची शिक्षा झाली आहे दोन वर्ष येऊन एक साल झालं अजून एक वर्ष राहिले लग्न झालं आहे हा झालं आहे की घरी कोण कोण असतं मी आणि माझी बायको मग मा तू इथे असल्यावर बायको एकटी शेती करते सालदार हे दोन मजूर आहेत मग वेड्या तुला कुठ हे अवधाचा सुचली रे चुकलं दादा काय करणार आता सोपान म्हणाला आणि त्याच्यापासून कसलाही धोका नाही याची जगूला मनोमन खात्री पटली इतर कायद्यांना जगूनं समजावलं त्यानंतर सोपान जगन्नाथचा चेलाच बांधला बऱ्याचदा जगन्नाथाबरोबर जेलर मॅडमच्या घरी सोपानसुद्धा किरकोळ कामानिमित्त जायला यायला लागला बघता बघता वर्ष संपलं सोपानच्या सुटकेचे आदेश राणे मॅडमने दिले सोपानला जगूची सगळी माहिती झाली होती कुटुंबासाठी स्वतःला वनवास पत्करणाऱ्या रामासारखी प्रतिमा जगूच्या बाबतीत सोपांच्या मनात झाली होती जेल सोडून जाताना सोपांच्या डोळ्यात आश्रू दाटले तो जगूला म्हणाला दादा वर्षभरात तुझी पण सुटका होईल मला माहिती आहे मला माहिती आहे तू तुझ्या घरी जाणार नाही आणि मी तुला सांगतो तू तु दुसरीकडं कुठं बी जाऊ नको तू सरळ माझ्याकडे मोठ्या भावाप्रमाणे हक्कानं माझ्या घरी राहा शेतीत भरपूर पिकतं दोघं मिळू जोडधंदा करू तू शिकलेला आहे तू मला फक्त सल्ला द्यायचा रावायचं काम माझं हे सोपानचे उद्गार ऐकले आणि जगूला भरून आलं हो मी नक्की येईन तुझ्या बिजोरशाला कबूल करून सोपाननं जगूचा निरोप घेतला जगन्नाथला त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षेत काही दिवसांची मिळालेली सूट आणि साचलेल्या पॅरोलच्या राजा मिळून त्यानंतर सहाच महिन्यात जगन्नाथची जेलमधनं सुटका झाली साडेसहा वर्ष बाहेरच्या जगापासून दूर राहिलेल्या जगन्नाथला पुन्हा एकदा आपल्या भूतकाळात डोकावण्याचा मोह झाला तो प्रथम स्वतःच्या शहरात येऊन अनोळखी म्हणून दादा भैया शशी यांचे सुरळीत चाललेले संसार बघून सुखावला होता स्वतःचं आयुष्य मात्र उल्कापातासारखं बाजूला निखळून पडलं होतं आणि आता त्याला आधार वाटत होता तो सोपानाचा त्यानं बिजोरसचा रस्ता धरला होता भविष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी ट्रेनचा वेग हळूहळू कमी होत होता खिडकीतनं पहाटेचं वातावरण अंधूक दिसत होतं जगन्नाथ गाडीतनं उतरला सार्वजनिक स्नानगृहात नावून तो फ्रेश झाला स्टेशनवर नाश्ता केला त्याने सोपननं दिलेल्या पत्त्यानुसार इथून अजून तीन किलोमीटर चालत जायला लागणार होतं आता सूर्य कासराभर वर आला होता जगूनं पहिल्यांदा एक सलून गाठलं वाढलेली दाढी कटिंग करून टाकली आणि तो त्या गावाच्या बाहेर पडून सोपांच्या शेतातल्या फार्महाऊसच्या दिशेनं चालायला लागला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पसरलेल्या हिरव्यागार शेतावर कोवळी उन्हा चमकत होती पक्ष्यांची किलबिल मधूनच खळखळ वाहणारा ओढा सगळीकडे शांतता पसरली होती प्रदूषण विरहित ही शुद्ध हवा छातीत भरून घेताना जगूला प्रसन्न वाटत होतं शहरातली स्पर्धा राजकारण शिष्टाचार आणि प्रदूषित वातावरण यत्नमुक्त होऊन शांत आणि रम्य वातावरणात तो आज पाऊल टाकत होता भूतकाळातल्या सर्व पाशातून मुक्त होऊन नव्या जीवनाच्या प्रकाशात त्याला आयुष्य फुलवायचं होतं बराच वेळ चालल्यानंतर पुढे काही झाडांच्या समूहात एक टुमदार बंगला आपल्याकडे डोकून पाहत असल्यासारखं त्याला वाटलं त्यामुळे त्याची पावलं आता जास्त गतीनं पाडायला लागली मित्रांनो हा सहावा भाग इथेच संपला सातवा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र हो